नमस्कार मित्रांनो, दुपारची 12 वाजत आहे. आज 21 मे. आता लगे दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार वादळी पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण होणार आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो जास्त राहील. काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये आता लगे दुपारनंतर जोरदार वारे बघायला मिळणार आहे, तर काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, नाशिकच्या दक्षिण परिसरापासून तर इकडं गोव्यापर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे. तसेच हवेचे जोड क्षेत्र देखील सक्रिय आहे. याच्या प्रभावामुळे मित्रांनो, आज हा जो परिसर आहे येथील आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल, तर काही ठिकाणी जोरदार वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. छोटी अपडेट आहे मित्रांनो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मागील काही दिवसापासून राज्यात पूर्वमोसमी वादळी पाऊस होत आहे. या पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान बघायला मिळाले आहे. आजही राज्यात काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. आज सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण कोकणामध्ये सावंतवाडी, राजापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, अहमदनगरचा पश्चिम परिसर, नाशिक या परिसरामध्ये या हवेच्या जोड क्षेत्रामुळे बहुतांश भागामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात निर्माण होताना बघायला मिळेल. पश्चिम पट्ट्यामध्ये पुणे, नाशिक तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा या पश्चिम पट्ट्यामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. या व्यतिरिक्त नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. नगरमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ढगाळ स्थिती निर्माण होईल. तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता. बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या कोकणालगतच्या भागामध्ये बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम तर एकदमकडेच्या दक्षिण भागामध्ये, दक्षिण कोकणामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. मराठवाड्यात देखील मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीसं वातावरणात बदल बघायला मिळेल. विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. जरी मराठवाड्यात पावसाचा जोर कमी असला तरी पण तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरामध्ये देखील काहीसा बदल दुपारनंतर बघायला मिळेल. काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. बुलढाणा, अकोला या परिसरामध्ये इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहील. पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता किंवा तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. नागपूर विभागामध्ये देखील मित्रांनो काही ठिकाणी आज पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता, इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता, तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एकंदरीत मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री देखील पावसाचा जोर दक्षिण भागामध्ये, दक्षिण कोकणामध्ये कायम राहणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी रात्री आणि मध्यरात्री देखील पावसाचा अलर्ट आहे. काही जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी वादळी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी पावसाची शक्यता. ही होती मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.